निप्पाण येथील दीर्घायू क्लिनिकचा पहिला वर्धापन दिन उत्साहात संपन्न। कार्यक्रम प्रसंगी स्वामीजींची उपस्थिती। निप्पाण येथील दीर्घायू होमिओपॅथिक अँड फिजिओथेरपी सुपर स्पेशालिटी क्लिनिकचा पहिला वर्धापन दिन श्रीमान निरंजन जगद्गुरू पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी सिद्ध संस्थान मठ निडसोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत दीर्घायू क्लिनिकचा पहिला वर्धापन दिन उत्साहात संपन्न करण्यात आला। प्रारंभी स्वामीजीचे आगमन होताच स्वामी कुटुंबियांच्याकडून शाल व पुष्पहार अर्पण करून सन्मान करण्यात आला। यानंतर पुरोहितांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले। यानंतर समस्त स्वामी कुटुंबियांना स्वामीजींच्या हस्ते शुभ आशीर्वाद देण्यात आले। या क्लिनिक अंतर्गत वंधत्व, थायरॉइडची समस्या, मधुमेह, वजन वाढणे, संधिवाद, हार्मोन्स तक्रारी, लैंगिक समस्या, मणक्याच्या समस्या, मूतखडा, कॅन्सर, सर्व प्रकारचे सांधेदुखी या सर्व आरोग्याविषयी समस्येवर औषध उपचार केले जातात। या प्रसंगी अधिक माहिती माध्यमांशी बोलताना MD होमिओपॅथिक डॉक्टर चेतन स्वामी यांनी माध्यमांशी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। माझं नाव डॉक्टर चेतन स्वामी आहे, आय एम फ्रॉम लखनापूर, निप्पाणी स्थानिक आहोत आम्ही। आज दीर्घायू होमिओपॅथी आणि फिजिओथेरपी क्लिनिकला एक वर्ष सक्सेसफुली कम्प्लीट झालेलं आहे। खूप सारे पेशंट आलेले आहेत। आज वर्धापन दिनानिमित्त अनिल सोशी स्वामी देखील येऊन गेलेले आहेत। त्यानंतर आमचे बंधुमित्र, वडील, मित्रपरिवार, समस्त जंगम समाज सगळे आलेले आहेत। एक वर्षामध्ये आम्ही खूप सारे पेशंट बघितले, त्या गोष्टीचा आम्हाला खूपच आनंद आहे। त्यातला एक पेशंट दत्तात्रय आमच्या सोबतच आहेत। आज त्यांनी दाखवायला आले आहेत, परिवहन वर्धापन दिन असल्यासुद्धा क्लिनिक चालूच आहे। आणि एक वर्षामध्ये आम्ही खूप सारे पेशंट बघितलो आहोत, त्यामध्ये आर्थरायटिस म्हणू दे, संधिवात म्हणू दे, त्यानंतर न स्किन प्रॉब्लेम असू दे, त्यानंतर न थायरॉइड समस्या, PCOD समस्या, त्यानंतर न वंधत्व समस्या, खूप साऱ्या गोष्टींसाठी आम्ही ट्रीटमेंट खूप पद्धतीने चांगलं चालू आहे। आणि पेशंटचा रिस्पॉन्ससुद्धा खूप चांगला मिळत आहे। आणि मी आज वर्धापनानिमित्त सर्व पेशंटना माझ्याकडून धन्यवाद सांगतो आणि खूप खूप शुभेच्छा, थँक्यू। तसेच या क्लिनिकमध्ये उपचार घेणारे रुग्ण दत्तात्रय मडिवाळ व महिला रुग्ण यांनी या क्लिनिकच्या औषध उपचार व त्या संदर्भात आलेल्या रिझल्ट विषयी माहिती सांगितली। ಸರ್ ದತ್ತಾತ್ರೇಯ ಮಡಿವಾಳ ನನ್ನ ಊರೇ ಊರ್ ನಿಪ್ಪಾಣಿ ರೀ. ನನ್ನ ವೆರಿ ಗುಡ್ ಪೇನ್ಸ್ ಇತ್ತನ ಇತ್ತರೆ. ಈಗ ಮೂರ್ನಾಲ್ಕು ತಿಂಗಳಾದ ನಂತರ ನನಗೆ ಈಗ ಏಕದಮ್ ಆರಾಮಾಗಂತೈತಿ. ಏನಿದ್ದೀನಿಲ್ಲ, ತ್ರಾಸಿಲ್ಲ. ಈಗ ಅಂದರೆ ನಡೆಯೋದು ಇದು ಮಾಡೋದು ನನಗೆ ಏನೂ ತ್ರಾಸಿಲ್ಲ ರೀ. ಇದು ನಂಗೆ ಪೂರ್ಣ ಆರಾಮಾಗಂತೈತಿದ್ರೆ ಡಾಕ್ಟರ್ ಚೇತನ್ ಯಾಂಚಕಡೆ ಮಾಡಿಸಾಟಿ ಮಾನ್ ದುಃಖದ ಹೋತು ಚಾನ್ಸಾಟಿ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಗೆತ್ಲು ಹೋತು. त्याच्यानंतर त्यांचं औषधं वगैरे, त्यांचं जे ट्रीटमेंट त्यांनी दिले होते ते पूर्ण केल्यानंतर माझे पूर्ण माडीचं दुखणं वगैरे कमी झालं आणि आता फ्रेश वाटते, तब्येत वगैरे व्यवस्थित आहे। यावेळी या कार्यक्रमास बाळय्या रायय्या स्वामी, रायय्या बाळय्या स्वामी, विवेक स्वामी, बसवराज हिरेमठ, समस्त स्वामी परिवार, समस्त जंगम समाज, महेश्वरी कोऑपरेटिव्ह सोसायटीचे मित्र परिवार, नातेवाईक उपस्थित होते। जय मंगलम, जय नमस्कार, जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय, शिवलिंगेश्वर महाराज की जय, जय मंगलम, जय नमः, पार्वतीपतीश्वर महादेव, जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय, पंचानन मुखोद्भूतान पंचाक्षर मनोभवान पंचसूत्र कृत, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः इति श्री गुरुदेवताय नमो नमः। आवाहयामि सद्यो जातं प्रवद्यामि सद्यो जातावै नमो नमः। भवे भवे नाथ शुद्धं शान्तं चैतन्यं च स्वरूपकं चिदङ्गं शुभाकारं चतुर्भस्मलिङ्गदारणं भस्मं धरामि इति श्री गुरुदेवताय नमो नमः। सद्यो जातं प्रवद्यामि सद्यो जातावै नमो नमः। भवे भवे नाथी भवे भवत्मन् भवद्भवाय नमः। वामदेवाय नमो ज्येष्ठाय मङ्गलं, जय नमः, पार्वतीपतीश्वर महादेव, परम पूज्य शिवलिंगेश्वर महाराज की जय, पंचाचार्य महाराज की जय, जय मंगलम, जय नमः।